नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुलामगिरीच्या संदर्भामध्ये अरिस्टॉटलचे विचार बघणार आहोत। आपणास माहितच आहे की अरिस्टॉटल हा एक राजशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो आणि त्याने गुलामगिरीच्या संदर्भामध्ये जे विचार मांडलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघू। तर हा जो ग्रीक विचारवंत जो आहे अरिस्टॉटल याने गुलामगिरीच्या संदर्भामध्ये विचार मांडलेले आहेत। त्या काळामध्ये जी काही ग्रीक काळामध्ये म्हणजे ग्रीक संस्कृती ग्रीक नगरराज्यामध्ये गुलामगिरी ही समाज व्यवस्थेचं एक अविभाज्य भाव होता। ज्या पद्धतीने आता आजच्या समाजामध्ये हुंडा घेणे हुंडा पद्धती जी आहे हा एक अविभाज्य भाग जसा आहे तशाच पद्धतीने ग्रीक नगर राज्यामध्ये गुलामगिरी हा एक समाज व्यवस्थेचा एक अत्यंत अशा प्रकारचा आवश्यक अंग मानले जात असायचे। आणि या गुलामगिरीच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष व्यवहारामध्ये तिथे गुलामगिरी अस्तित्वात होती, पण वैचारिक क्षेत्रामध्ये तिथे देखील विचारवंतांनी या प्रथेचे एक प्रकारे काय समर्थन केलेले आहे। सामान्यपणे गुलामगिरी ही एक दास प्रथा किंवा त्याला दास प्रथा म्हणता येईल, ही ग्रीकांच्या जीवनातील एक सामान्य प्रथा आहे, सामान्य प्रथा आहे एकदम ती। अरिस्टॉटलने या प्रथेचे समर्थन केलेले आहे, गुलामगिरी प्रथेचे काय केले समर्थन केलेले आहे। आणि त्याने आपल्या द पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये पाचव्या भागामध्ये त्याने या प्रथेचे विश्लेषण करून एक प्रकारचं समर्थन केलेले आहेत। त्याने ग्रीक नगरराज्यामध्ये जे काही जमिनी असतील त्या कुलीनांच्या मालकीच्या असल्यामुळे त्या कसण्यासाठी गुलामांची गरज त्यावेळेस तिथे लागत होती आणि उत्पादन करणाऱ्या या लोकांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सर्व त्या मालकावर तो टाकतो अरिस्टॉटल। आणि गुलामांना तो मालकाची काय मानतो संपत्ती मानतो। आणि त्या काळी गुलाम जवळ बाळगणे हे खऱ्या अर्थानं प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असायचे। सोपिष्ट लोकांनी मानवतेच्या भावनेतून खऱ्या अर्थानं या प्रथेला तीव्र अशा प्रकारचा विरोध केलेला आहे। मात्र तो कुटुंब आणि संपत्तीप्रमाणे दास प्रथा ही नैसर्गिक मानतो। कोण अरिस्टॉटल। त्याने संपत्तीचे निर्जीव आणि सजीव अशा प्रकारचे दोन प्रकार केलेले आहे। त्याच्यामध्ये गुलामांचेही म्हणजे गुलामांचेही दोन प्रकार केले। पुन्हा आता संपत्तीमध्ये सजीव संपत्ती कोणती तर पशु पक्षी आणि गुलाम ही सजीव संपत्ती, आणि निर्जीव संपत्तीमध्ये त्याने एक वर्गीकरण केलेलं आहे घर शेती आणि इतर वस्तू ज्या आहेत दागदागिने ह्या निर्जीव संपत्तीमध्ये येतात। आता सजीव संपत्तीमध्ये त्याने जे दोन प्रकार सांगितलेले आहेत त्या दोन प्रकारामध्ये पुन्हा आपल्याला दिसत आहे एक नैसर्गिक गुलाम आणि एक अनैसर्गिक गुलाम। म्हणजे जो मनुष्य नैसर्गिकरित्या स्वतःच्या तंत्राने किंवा विचाराने न चालता दुसऱ्याच्या विचाराने चालतो तो म्हणजे नैसर्गिक गुलाम। आता याच्यामध्ये आपण जनरली असं म्हणतो एखादा शिपाई असेल शिपायाला आपण काय करतो की पाणी आण ते तो तेवढंच काम करेल फक्त पाणी आणेल। जेवढं काम सांगितलं तेवढंच काम करणे म्हणजे हा एक नैसर्गिक गुलाम झाला। दुसरा एक प्रकार त्यांनी सांगितला आहे अनैसर्गिक गुलाम म्हणजे ज्याचा युद्धात पराभव झालेला असतो त्याला विजेता म्हणून विजेता गुलाम बनवतो लक्षात घ्या आणि त्याला वैधानिक किंवा नैसर्गिक गुलाम असं म्हटलं जाते। मात्र ग्रीक लोक जे आहेत ते युद्धात पराजित झाले तरी त्याला गुलाम करू नये असं तो म्हणतो, कारण ग्रीक लोक हे निसर्गताच खऱ्या अर्थानं राज्य करण्यासाठी जन्माला आलेले आहेत असे तो मानतो अरिस्टॉटलने। फक्त या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घेता येईल की अरिस्टॉटलने ग्रीक लोकांच्या बुद्धिमत्तेवर इतका त्याचा
समर्थन केलेला आहे किंवा विश्वास होता की ग्रीक लोक जरी युद्धामध्ये जरी हरले परंतु त्यांना गुलाम करू नये, त्यांचा जन्म हा राज्य करण्यासाठी झालेला आहे असं त्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे। याच्यामध्ये गुलामगिरीचे समर्थन करत असताना त्याने काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहे। गुलाम हा मालकाचा नोकर असल्यामुळे मालक त्याच्या मर्जीप्रमाणे त्याचा वापर करू शकतो असं तो म्हणतो, आणि गुलामाला बुद्धी नसल्यामुळे उत्पादन कार्यामध्ये मालक त्याचा हवा त्या पद्धतीने हवा त्या तसा तशा प्रकारचा तो वापर करू शकतो असं अरिस्टॉटल म्हणतो। आता त्याचे समर्थन करत असताना अरिस्टॉटलने ही प्रथा एक स्वाभाविक प्रथा आहे असं त्याने म्हटलेलं आहे। अरिस्टॉटलच्या मतानुसार दास प्रथा ही स्वाभाविक आहे, निसर्गता सर्व माणसे जन्मतः समान नसतात असं तो म्हणतो। काही माणसे जन्मतःच एक बुद्धिमान असतात तर काही बुद्धिहीन असतात। निसर्ग नियमानुसार उत्कृष्टांचे निकृष्टांवर अधिकार गाजवणे किंवा उत्कृष्ट व्यक्ती जो असेल बुद्धिमान व्यक्ती असेल निर्बुद्ध व्यक्तीवर काय आपला अधिकार गाजवत असतात, म्हणजेच गुलामगिरीचे मूळ जे आहे ते नैसर्गिक असमानतेत आहेत। आणि काही लोक जन्मतः शासक म्हणून जन्माला आलेले असतात तर काही लोक शासित म्हणून ते जन्माला येतात। शासकाने मालक म्हणजे त्यांना असं म्हटलं आहे की त्याने शासकाला मालक आणि शासिताला गुलाम अशा प्रकारचे त्याने दोन शब्द वापरलेले आहेत। आणि मालकाची बुद्धी आणि गुलामांचे श्रम हे कुटुंबासाठी आवश्यक आहे असं तो म्हणतो। म्हणजे याच्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे की निसर्गता माणसं असमान असतात तो असं म्हणतो, समान नाही, काही अपंग म्हणजे जनरली आपण काही कमी बुद्धिमत्तेचे काही कमी चाणाक्ष किंवा काही अपंग या प्रकारचे जे माणसं जन्माला येतात ते कसे असमानतेच्या आधारावर त्याने सांगितलेले आहे। म्हणून जे ज्यांना बुद्धी नाही ज्या कमकुवत आहेत ते त्याने गुलामगिरीचे जीवन जगावे अशा प्रकारचं त्याने म्हटलेलं आहे। दुसरा एकदा या ठिकाणी आपल्याला मुद्दा एक त्याने पुढे सांगितलेला आहे की उत्कृष्टांचे शासन हे निकृष्टावर झाले पाहिजे। अरिस्टॉटल शासक आणि शासित यांचा परस्पर संबंध असा प्रकारचा जोडतो शरीर आणि आत्म्याचा, म्हणजे शासकाशिवाय शासित राहूच शकत नाही। म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे मग त्या आत्म्याशिवाय आपलं शरीर जिवंत राहू शकत नाही, तशाच पद्धतीने या शासिताशिवाय शासक सुद्धा जिवंत राहू शकत नाही असं तो म्हणतो। म्हणजे ज्याप्रमाणे शरीर आत्म्याच्या आदेशाप्रमाणे कार्य करतं त्याचप्रमाणे भौतिक प्रगल्भता असणाऱ्या मालकाच्या आदेशानुसार कमकुवत बुद्धीच्या परंतु शारीरिक क्षमता जे आहे ते असलेल्या गुलामांना ते काम करावे लागते। याचा अर्थ असा होतो की शासन चालवणे हे एक कला आहे, शासन राज्यकारभार चालवणे हे कला आहे आणि ती फक्त कोणाकडे असते तो असं म्हणतो ती फक्त मालकांकडे असते श्रीमंत वर्गाकडे असते आपण त्याच्या मतानुसार जर विचारलं गेलं तो असं म्हणतो की ही प्रथा जी आहे ही दोन्ही वर्गाला लाभदायक आहे, म्हणजे मालकालाही लाभदायक आहे आणि गुलामालाही लाभदायक असं तो म्हणतो। त्याच्या मतानुसार की एकाच प्रकारचे सर्व कार्य जे आहेत सर्व व्यक्ती करू शकत नाही, म्हणजे जो एखादा चांगल्या प्रकारचं ड्रायव्हिंग करत असेल तो चांगल्या प्रकारे ड्रायव्हिंग करू शकते। आता जनरली मागे एका राजकीय नेत्याने असं म्हटलं होतं की फोर व्हीलर चालवत असताना किंवा बाईक चालवत असताना व्यक्तींचं नियंत्रण किंवा लक्ष हा समोर असलं पाहिजे। आपण गाडी फोर व्हीलर चालवत असताना ती स्पीड त्याचं कुठं खड्डे आहेत समोर हे असं लक्ष ठेवावं लागतं। एका राजकीय नेत्यांनी असं मजेशीर टोकन दिलं, पण पार्लमेंटमध्ये पार्लमेंट चालवायचं असेल तर तिथे स्पीड वगैरे काही नाही, ते ऑटोमॅटिक चालतं,
असं त्याने म्हटलेलं होतं. सांगण्याचा मुद्दा असा होता या ठिकाणी की अरिस्टॉटल असं म्हणतो की सर्व व्यक्ती जे आहेत ते सर्व कार्यामध्ये नैपुण असतात अशातला भाग नाही. काही लोकांना प्रगल्भ बुद्धिमत्ता असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे तेच काम करू शकतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की प्लेटोच्या विचाराचा प्रभाव या अरिस्टॉटलच्या विचारावर झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्याने असं म्हटलं आहे की वेगवेगळ्या कामासाठी कमी अधिक बुद्धिमत्ता आवश्यक असते. पाणी आणण्यासाठी कमी बुद्धिमत्ता लागतं,